कविता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सुपरिचित असलेले मराठवाड्याच्या मातीतलं एक नाव म्हणजे प्राध्यापक विकास कदम. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात असलेले उमरी जहागीर हे त्यांचं मूळ गाव. परंतु बीड जिल्ह्यातल्या पाचंगरी या छोट्याशा गावात विकास कदम यांचा जन्म झाला. घरामध्ये शैक्षणिक वारसा नसला तरी वडील स्मृतीशेष लिंबाजी गोविंदराव कदम नोकरीत असल्यामुळे विकास यांचं बालपण समाधानकारकच राहिलं. वडिलांच्या फिरस्ती नोकरीमुळे त्यांचं शिक्षणही फिरत फिरतच झालं. प्राथमिक ते हायस्कूल शिक्षणाचा पाया ग्रामीण भागातच रचला गेला. शालांत परीक्षेनंतर 1984 मध्ये नांदेडच्या यशवंत महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत त्यांचा प्रवेश झाला. बालपणापासून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी कळत न कळत त्यांना मिळत गेली. ते माध्यम होतं महाकवी वामनदादा कर्डकांची विचार प्रवणी गीतं. खऱ्या अर्थानं बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांची पेरणी तेव्हाच मनामध्ये व्हायला प्रारंभ झाला. पुढे महाविद्यालयात शिकत असताना त्याच विचारांच्या बीजांना अंकुरायला सुरुवात झाली. आणि 1986 मध्ये विकास कदम यांच्यातल्या कवितेचा जन्म झाला. यानंतर आतापर्यंत साधारणपणे उणेपुरे 3 दशकं त्यांचं काव्यलेखन सुरूच आहे. विविध वृत्तपत्र आकाशवाणी तसेच कवी संमेलनं आणि साहित्य संमेलनांमधून त्यांनी काव्य वाचन केले. स्पर्शाने गंधाळमला निवांत भेटू निवांत. काव्य वाचन आणि काव्य लेखनाचे अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले. विविध संमेलनामध्ये काव्य वाचनाला मिळणाऱ्या प्रतिसादाने त्यांची काव्य प्रतिभा अधिकच खुलत आणि फुलत गेली. काव्य वाचन आणि काव्य गायन हा छंद जोपासत प्राध्यापक विकास कदम यांनी गायनाचाही छंद जोपासला. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात आणि विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवला. 1990-91 सुमाराला भीम संगीत रजनी या सामाजिक प्रबोधनपर संचाद्वारे त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. नांदेडमधल्या नामवंत कलावंतांना घेऊन सुरू झालेल्या भीम संगीत रजनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्राध्यापक विकास कदम गेली 20 वर्ष कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना दैनिक रिपब्लिकन गार्ड या दैनिकात कार्यकारी संपादक म्हणून कामाची संधी मिळाली. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी दैनिक रिपब्लिकन गार्डमधून लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह म्हणजेच लक्षभेद होय. अनाहूतपणे 1992 सुमाराला प्राध्यापक विकास कदम यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. छोट्याशा वृत्तपत्रातून
पत्रकारितेच्या व्यासंगी क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध नामांकित वृत्तपत्रात कामाची त्यांना संधी मिळाली. दैनिक एकमत, दैनिक सामना, दैनिक रिपब्लिकन गार्ड, दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत अशा नामांकित वृत्तपत्रांमध्ये कार्यकारी संपादक, जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक अशा पदांवर काम करताना त्यांच्या पत्रकारितेला विलक्षण धार मिळत गेली. पत्रकारितेतले विविध अंगी लेखनाचे कसब आणि त्यासाठी लागणारे चिंतन, मनन यासाठी त्यांनी सदैव कठोर परिश्रमाची आराधना केली. सामाजिक अन्याय, अत्याचार तसंच शोषित वंचितांच्या हक्कासाठी पत्रकारिता करणं याला त्यांनी सदैव प्राधान्य दिलं. प्रिंट मीडियासोबतच इलेक्ट्रॉनिक मीडियातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुंबई दूरदर्शननं घेतलेली वृत्तनिवेदक परीक्षा उत्तीर्ण होणारे मराठवाड्यातील ते एकमेव होते. मुंबई दूरदर्शनच्या वृत्त विभागात इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे धडे त्यांनी घेतले. जागृती वृत्तसेवा ही पहिली वहिली खासगी वृत्तसंस्था नांदेडमध्ये सुरू करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. दूरदर्शनच्या अनुभवाच्या बळावर नांदेडमध्ये आज तक या देशातल्या सबसे तेज हिंदी वृत्त वाहिनीसाठी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली. वृत्तपत्र, दूरसंचार माध्यम यासोबतच नांदेड आकाशवाणीचा नांदेड दर्पण या ठळक घटना घडामोडीवर आधारित कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. वाढसुद्धा झालेली आहे आणि मुळातच गझलची व्याख्याच इतकी गोड आहे की गझल म्हणजे प्रियसी केलेलं हितगोज. प्राध्यापक विकास कदम हे कवी आणि माध्यम प्रतिनिधी म्हणून एक एक शिखर सर करत असतानाच त्यांनी पत्रकारिता शिक्षण क्षेत्रातही आगेकूच सातत्यानं सुरू ठेवली. पत्रकारितेचे धडे गिरवत गिरवतच पत्रकारितेची नवी पिढी निर्माण करण्यासाठी नांदेडमध्ये श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय त्यांनी सुरू केले. विद्यापीठाची मेरिट गुणवत्ता मिळवणारे विद्यार्थी तयार करण्यासोबतच या महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कशी मिळेल याचीही खबरदारी घेतली. विविध वृत्तपत्रांमध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर वेगवेगळे प्रश्न विविध कार्याला वाहून घेण्याची एक विलक्षण शक्ती त्यांच्यात अंगभूत आली आहे. साहजिकच जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम ही त्यांच्या कार्याची बलस्थानं आहेत. असं म्हटलं जातं की एखादं काम विकास कदम यांनी हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. अशा या बहुगुणी, बहुआयामी, व्यासंगी प्राध्यापक विकास कदम यांच्या लक्षभेद हा अग्रलेख संग्रह आणि रंग या कविता संग्रहाचे आजच्या उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने प्रकाशन होत आहे. आपण सर्वजण आवर्जून या प्रसंगी उपस्थित राहिलेला आहात. आपले सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या प्रकाशन समारंभाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.